खरं म्हणजे इम्तियाज जलीलच त्या ठिकाणी आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं वातावरण एकदम खराब करायचं. त्यांनी एक चुकून तो निवडून आला, चुकून निवडून आणून त्यांनी संभाजीनगरच्या नावाला किती विरोध केला. खूप वेळेस त्या ठिकाणी तो विरोध करायचा आणि फक्त भडकावा मुस्लिम लोकांना भडकवायचा. आता मात्र मुस्लिम लोकंसुद्धा वैतागीत आहेत आणि सगळे मुस्लिम म्हणजे आमच्या संभाजीनगर जिल्ह्यातले शहरातले 70% मुस्लिम हे उद्धवसाहेबाच्या बाजूने आहेत आणि महाविकास आघाडी बाजू. आता त्याला असं वाटलं की आता हे सगळे मुस्लिम तिकडे झालं मग माझं काय होईल, म्हणून त्यांनी आता मुद्दाम बाहेर गेले. त्याला कोणी घेत नाही, परिस्थितीला कोणी घेणार नाही, पण तो म्हणतो की नाही आम्ही कसे होऊ देणार, आम्ही शिवसेना काय त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला घेऊन त्या ठिकाणी महाविकास आघाडी प्रवेश बिलकुल नाही, अजिबात नाही, होऊच देणार आम्ही, होऊच देणार. मी स्पष्ट सांगतो की त्यांना घेता येणार नाही, घेऊ पण नाही, आम्ही त्यांना टोटली विरोध करणार आणि त्याला घेऊ देणार.